टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का वाढणं अतिशय सामान्य बाब असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. मतदान वाढीच्या आरोपांवर एस चोकलिंगम यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. मतदानाचा टक्का कसा वाढला, निवडणूक आयोग काय म्हणतं? संध्याकाळी शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढणं ही अतिशय सामान्य बाब. निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार बाहेर पडतात, त्यामुळे मतांचा टक्का वाढतो. संध्याकाळी 6 वाजण्याआधी जो मतदार रांगेमध्ये असतो त्याचं मतदान संपेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यासाठी कधी कधी 6 वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. 2019 मध्ये संध्याकाळी 5 वाजता जवळपास 54.4% मतदान झालं आणि त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी 61.1% झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती फोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म 17C भरतात, ज्यात अंतिम आकडेवारी असते. झारखंडमध्ये संध्याकाळी 5 पर्यंत मतदान चाललं तर महाराष्ट्रामध्ये 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असते. झारखंडमध्ये बहुतेक ग्रामीण भाग असल्यानं सकाळीच मतदान करण्यावर भर दिला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र संध्याकाळी 5 नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान करतात. झारखंडमध्ये 30,000 मतदान केंद्र होती तर महाराष्ट्रामध्ये 1,00,000 हून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती.